पिंजर ते कारंजा रोडवर दुचाकीच्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी केवळ 15 मिनिटात संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे स्वयंसेवक रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले. ही घटना कारंजा ते पिंजर रोडवर पिंजर जवळ काल रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेसंदर्भात प्राप्त माहितीनुसार पिंजर येथून रंगकाम करून मधू जाधव व आकाश राठोड दोघेही राहणार खेडा खुर्द तालुका बार्शी टाकडी जिल्हा अकोला हे आपल्या दुचाकीने पिंजरवरून घरी परतत असताना अचानक अज्ञात चारचाकी गाडीने कट मारला. यामुळे हे दोघेही दुचाकीसह रोडच्या बाजूला जाऊन पडले. घटनेची माहिती पिंजर येथील व्यावसायिक विठ्ठल वडूरकर यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयूर सळेदार सागर आटेकर यांना घेऊन तत्काळ पथकाच्या रुग्णवाहिकेद्वारे दोन्ही जखमींना उपचारासाठी पिंजर येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. वेळीच मदत मिळाल्याने जखमींच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे. MCN न्यूज करिता विकास ठाकरे पिंजर.